नाणेफेकीचा कौल जिंकला इथे, मात्र आगासा संघाच्या संघनायकाने. आणि आगासा संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम इथे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नागराज मुंडे जे संघनायक आहेत, आणि एका बाजूने सोमनाथ राणे जे कॅप्टन म्हणून काम पाहतात या संघासाठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. भाल वर्सेस आगासन ही फाईट तुम्ही पाहू शकाल. वडोली खारडी, नंतर वसार उंबारली, दातुली मारणेरे आणि त्याचबरोबर आगासन आणि भाल असे एकूण 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना. वडोली विरुद्ध खारडी हा सामना तुम्ही पाहिला, खूपच चांगला सामना पाहायला मिळाला. धावसंख्या तुम्हाला जवळजवळ 60 जवळ पाहायला मिळाली, म्हणजेच 58 धाव कुठल्या गेल्या, 59 धावांचं लक्ष सहजरित्या वडोली संघाने पार केलं. त्यानंतर वसार वर्सेस उंबारली हा सामना तुम्ही पाहिला, आणि एक माफक लक्ष होतं वसार संघासमोर, आणि थोडासा एकतर्फी सामना, कारण खूपच कमी वेळेमध्ये सामना तर संपलाच, आणि त्याचबरोबर तुम्ही पाहतात खूप कमी षटकांमध्ये हा सामना फिनिश सुद्धा केला. त्यानंतर दातुली वर्सेस मारणे, मात्र सामना खूपच चांगला झाला, आणि शेवटच्या टप्प्यात मात्र दातुली संघाने गोलंदाजीच्या जोरावर मात्र सामना जिंकून दिला. अक्षयचं खूप सुंदर षटक तुम्हाला पाहायला मिळालं. अक्षयने मात्र 2 धावांचं षटक टाकलं, आणि निर्णायक षटक सुद्धा टाकत असताना हा सामना आपल्या बाजूने झुकवला. 2 षटकांचा स्पेल त्याने पूर्ण केला, 2 षटकात त्याने धावा खर्च केल्या, एकूण फक्त 6 धावा आणि तब्बल 4 गडी बाद. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम अक्षय, मात्र एक स्टायलिश क्रिकेटर आहेत, आणि मात्र सामना जिंकून दिला आपल्या संघाला. आणि बघायचं चौथ्या सामन्यामध्ये काय रिझल्ट असणार, कारण आतापर्यंत 3 सामने झाले, 2 सामने आपल्याला पाहायला मिळाले की ज्यांनी मात्र दुसऱ्या डावाला, म्हणजेच ज्यांनी धावसंख्येचा पाठलाग केला, ते 2 संघ मात्र सामना जिंकले आहेत. आणि एक मात्र असा सामना तुम्हाला पाहायला मिळाला जो ज्यांनी मात्र धावसंख्या सेट केली त्यांनी मात्र एक सामना जिंकला आहे, तो म्हणजेच दातिवली. या वळूया चौथ्या सामन्याकडे. पहिल्या सामन्याची सुरुवात एक्झॅक्टली 10:25, दुसरा सामना बरोबर 11:32, तिसरा सामना 12:30, आणि चौथ्या सामन्याची सुरुवात होते, आणि जवळजवळ घड्याळामध्ये बरोबर 1:36 झालेली आहेत. आघाडीचा आणि सगळ्यात महत्वाचा दुवा त्यांचा स्ट्राईक गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गवर, केजू मुंडे. 200 मजबूत खेळाडू तुम्हाला या डोंबली विभागात पाहायला मिळतात ग्रामीण विभागात खेळत असताना. एक म्हणजे आपण सोनारपाडीच्या अमर ठाकूरला पाहतो, आणि त्यानंतर आगासनच्या केजू मुंडे, त्यांची शरीरयष्टी भरपूर मजबूत आहे, भरदार आहे. अक्षयला सुद्धा मात्र त्यामध्ये मी काउंट करीन. आमचे GTC इथे मात्र DCW चे ऑफिशियल्स येत आहेत स्कोरिंगची भूमिका सांभाळण्यासाठी. हरदास पाटील DCW चे मात्र सगळे ऑफिशियल सज्ज आहेत. गुड जॉब, अप्रतिम कामगिरी या सर्वांच्या माध्यमातून. वळ्या सामन्याकडे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. स्ट्राइकिंग एला फलंदाज येतो तो निहाल, नॉन स्ट्राइकिंग एला सोमनाथ. ओ, स्वीपचा फटका दाखवायचा होता, मागे जातो चेंडू खूप वेगाने, इथे मात्र खूप वेगाने, मात्र लाऊड अपील झालं. यस इट इज, आणि फलंदाज बाद. पहिलाच धक्का पहिल्या चेंडूवर केजू मुंडेच्या खात्यामध्ये. चारही सामन्यांची सुरुवात आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात आपण धावसंख्या, म्हणजेच पहिला चेंडू डॉट गेला, दुसऱ्या सामन्यामध्ये चौकार पाहायला मिळाला, मागच्या सामन्यामध्ये आपण सिंगलने धावसंख्येला आकार देणार पाहायला मिळालं, पण इथे मात्र चौथा सामना सुरू झाला आणि पहिला चेंडू फलंदाज बाद. अशी 4 वेगवेगळी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली प्रत्येक सामन्याची, आणि केजू मुंडे आपल्या स्वतःच्या संघाला मात्र पहिलं यश प्रदान करून देतोय, आणि निहाल मात्रेचा अडसर त्याने दूर केला पहिल्या चेंडूवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा केजू मुंडे, 38 सर्कलच्या सुद्धा बाहेरून खूप लॉंग रनअप आहे केजू मुंडेचं, हीच खासियत या खेळाडूची. आणि स्ट्राइकिंग एला तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज येत आहेत ते प्रदीप म्हात्रे. हा चेंडू वेगावर नियंत्रण
तर भरपूर आहे, पण हातावर नियंत्रण ठेवू शकले नाही, दिशेवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि लेगस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. मी बाधात पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईड आहे. पंचांच्या भूमिकेत आहेत प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि त्याचबरोबर स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते अमित गायकर. खातं उघडलं जात आहे बालसंघाचं व्हाईटच्या स्वरूपामध्ये. केजू पुन्हा सज्ज आमच्या काउंटर बॉक्स एंडकडनं. हा चेंडू बाउन्स, क्विक बाउन्स, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. आतापर्यंत चेंडू आपण पाहिले थोडेसे यॉर्कर लाईनचे, कारण पहिला चेंडू हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि पॅडलसूटच्या माध्यमातून त्याला चेंडूला फाईन लेग रिजनमध्ये किंवा लॉंग लेग रिजनमध्ये चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, पण एक्झॅक्टली चेंडू पायर जाऊन ब्रश झाला आणि पहिलं यश मिळालं त्या संघाला. त्यानंतरचा पुढचा चेंडू लेगस्टिकच्या थोडासा बाहेर तो सुद्धा यॉर्कर लाईनचा, पण आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू. एक अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी फॉर बॅट्समन प्रदीप, कारण चेंडू त्याच्या नाकाच्या बाजून निघून जातोय. डॉट बॉल. हा चेंडू पुन्हा थोडासा ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडू एक्झिक्यूट केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या चेंडू उचलतात, फेक आहे तोपर्यंत मिसफील्ड होते, फंबल होत आहे, चेंडू मागे जातोय आणि तिसऱ्या धावेसाठी मात्र दोन्ही फलंदाज सुद्धा ह्या तीन धावा सुद्धा पूर्ण सुद्धा करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या तीन धावेने धावसंख्या सरकते पुढे. धावफलकावरती चार या धावसंख्येवर बॅटमनं पहिल्यांदाच या तीन धावा अंकित होतात, म्हणजे फलंदाज आपलं खातं तीन धावेने उघडतायत. ते तिसऱ्या क्रमांकाचे आणि तीन धाव स्वतः अंकित करतायत ते प्रदीप आणि स्ट्राइकिंग एंडला येतो तो डावखुऱ्याचा फलंदाज, त्यांचा आघाडीचा फलंदाज, त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा फलंदाज येतोय तो सोमनाथ राणे. निवळीच्या स्पर्धेत सुद्धा मात्र खूप चांगला दांडगा परफॉर्मन्स सोमनाथचा पाहायला मिळालाय. बाईक सुद्धा पटकावली या खेळाडूने. तो सोमनाथ स्ट्राइकिंग एंडला. तर केजू मुंडे पुन्हा तर सज्ज उजव्या हाताने ओवर द विकेट मारा करण्यासाठी. शॉर्ट पी चेंडू वाट बघितली, नंतर पाठला केला, ब्युटिफुल स्ट्रोक, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन आणि चेंडू थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. पाठला किल्ला ऑन द टो सुबी राहिले, नंतर मात्र चेंडूला मात्र स्टीअर केलं लास्ट मोमेंटला आणि चेंडूला मात्र फर्स्ट स्लिप पण एक्झिक्यूट केलं थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. गुड शॉट. हा चेंडू आता पुन्हा एकदा हातावर नियंत्रण ठेवू शकत नाही, दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. हा चेंडू शॉर्ट ऑफ गुंडलेत, त्यांना चेंडूला बाहेर काढायचं होतं, पण हा चेंडू भरपूरच बाहेर निघतोय. पंचांचा इशारा मात्र येतोय की हा चेंडू वाईड आहे. धावसंख्येत अजूनही तुम्ही माझ्या धावफल धावसंख्या धावफल करते सिंगल डिजिटमध्ये आहे, ती 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ असताना फलंदाज एक बाद झालाय तो निहालच्या स्वरूपामध्ये. ऑन द टोस अप्परकट, वॉट अ शॉट, वॉट इम्प्रोव्हायझेशन. चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. स्टील 1-2 गो एट एज पर रिकन्सलेशन फ्रॉम द बोथ स्कोरर, इट इज स्टील 1-2 गो. दोन्ही आमच्या गुणसंख्येकाशी आम्ही रिकन्साइल केलंय आणि अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, कारण दोन चेंडू वाईड पडले त्या षटकात केजूच्या. सुरेख फटकेबाजी, एक वेगवान गोलंदाजी आणि एक उसळती गोलंदाजीच्या समोर कशी फलंदाजी असावी, एक फ्लेक्सिबल क्रिकेटर सोमनाथ राणे दाखवत असताना दोन फटके त्याने वसूल केले ऑफ साईडला, एक पॉइंट आणि एक डीप थर्ड मॅन रिजन म्हणा. ब्युटिफुल स्ट्रोक. धाव संख्या डबल फिगर मध्ये 13 धावा. ओ कवर्स मधला खूप चांगला फटका, लाजवाब फटका, चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, 2 बाउन्स ओवर द रोप, सीमारेषेच्या बाहेर, 3rd चौकार. बॅटची रिक्वायरमेंट आहे, आयोजकांनी इथे मात्र परवानगी दिली आहे, बॅट घेऊन जाऊ शकता.
ब्यूटीफुल बैटिंग सोमनाथ राणे इम्प्रेस केलं केजू मुंडे सारख्या गोलंदाज समोर मात्र जर तुम्हाला हल्ला चढवायचा असेल तुम्हाला अशी फटकेबाजी करावी लागेल आणि सलग तीन चेंडू तीन सुरेख चौकार सोमनाथ राणे एक मात्र पहिला चौकार ज्याचा निश्चितपणे डोळ्याचा पाठ ऑन द टोस उभे राहिले आणि नंतर मात्र बॅटचा फेस ओपन करून थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर एक चौकार वसूल केला पुन्हा त्या चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर उसळी घेणारे चेंडू पुन्हा ऑन द टोस उभे राहिले आणि पुन्हा ते खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप बॅकवर्ड पॉईंटला आणि त्यानंतर हाफ वॉली करून खूप सुंदररित्या मिड ऑफ वरना ड्राईव्ह केलं चेंडूला आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर अजून एक चौकार त्याने वसूल केला तर केजू मुंडेच्या षटकात तब्बल 17 धावा कुठल्या गेल्यात बघायचं पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 23 धावा पाहिल्या आहेत पॉवर प्ले षटकामध्ये पण मागचा आपण जर वसारचा धावफलक आपण जर पाहिलं तर बघायचं वसार संघाने मात्र पॉवर प्ले षटकात कशाप्रकारे धावा कुठल्या होत्या तब्बल 2 षटकात त्यांनी 35 धावा म्हणजे हा एक उच्चांक आहे वसार संघाच्या नावावर ज्यांनी पॉवर प्ले षटकात तब्बल 35 धावा कुठल्या आहेत पण बघायचंय सोमनाथ राणेचा भाल हा संघ ते मात्र तो उच्चांक मोडणार का आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित करणार का आतापर्यंत एका षटकाकडे धावसंख्या 17 आणि स्वतः संघ नायक येत आहेत गोलंदाजी मार्गवर नागराज फुल टॉस होता बघायचं चेंडू कुठे जातोय यश यश चेंडूच्या मागे चेंडू जोपर्यंत कव्हर करतील चेंडू तुम्ही पाहतात यष्टीच्या वरून वेगवाने निघून जातोय आणि निश्चितपणे की बाईच्या स्वरूपात ही एक धाव बॅट कट आहे ओके बॅट कट आहे पण जर सांगतायत इट इज बॅट कट त्यामुळे फलंदाजच्या अकाउंटमध्ये ही धाव अंकित होईल आणि स्ट्राइकिंगला येतोय आघाडीचा फलंदाज सोमनाथ आशिष आणि मगाशी आम्ही तीच चर्चा करतो की डावखुरेदाचे खेळाडू एक नैसर्गिक ताकद घेऊन जन्माला येत असतात आपण आतापर्यंत गोलंदाजी पाहिली डावखुरेदाची प्रत्येक गोलंदाजी मात्र एक स्वतःचं एक विश्व निर्माण केलं पण इथे मात्र फलंदाज आपली छाप सोडत असताना डावखुरेदाचा सोमनाथ राणे राउंड विकेट येत आहेत नागराज फुल टॉस आहे टायमिंग होत नाही चेंडू तरी पण जातो तो डीप मध्ये लॉंग बॉलचा क्षेत्रक्षक येते चेंडूवर चेंडू कव्हर करेपर्यंत एकच धाव सोमनाथ थोडस सावध कारण या एंडने पण आपण बघितलं की समोरच्या एंडकडनं कॉमेंट्री बॉक्स एंडकडे हवा वेगाने येते आणि अशामुळे मुवमेंटला हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करणं मोठे फटकेबाजी करणं थोडंसं मात्र कमी पाहायला मिळत आहे थोडंसं मात्र सांभाळून खेळ करतायत कारण त्यांची विकेट महत्वाची आहे शेवट षटकापर्यंत टिकून राहणं महत्वाचं आहे आणि तशी फटकेबाजी तुम्हाला सोमनाच्या बॅटमॅन पाहायला मिळते ऑन साईडला खेळताय क्षेत्रक्षक आहे दुर्वदे मिड विकेटला चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत खूप वेगाने सोमनाथने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि त्याचबरोबर त्याच्यासोबत जो प्रदीप फलंदाजी करतोय याला सुद्धा सुरेख साथ देतोय आणि 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे मला सांगतायत नितेश 21 धावा अंकित झाले धावफलकावर या दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2-3 चेंडू खेळले आहेत आणि 3 चेंडू एकूण 10 धावा आल्या त्या 4 या षटकात बॅकफूटला गेले कट केलंय लाजवाब फटका क्षेत्रक्षक दूरवर आहेत खूप वेगाने चेंडूवर येत आहेत चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत 2 धावांचा इथे अवधी होता फलंदाजांकडे आणि डीप कव्हर पॉईंटला जोपर्यंत या चेंडू कव्हर करतील तोपर्यंत या 2 धावा डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हरमध्ये सुद्धा म्हणू शकता हा चेंडू कव्हर झालाय आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज कंप्लीट करतायत 2 धावे धावसंख्या सरकते पुढे दाफलकर 23 धावा दाफलकावर एकूण एकाकडेच्या मोबदल्यात नागराज स्वतः संगणक पॉवर प्लेचा दुसरा षटक हाताळत असताना 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत फुल टॉस आहे कव्हर्स मध्ये खेळता डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक तिथे आहेत 1 बाउंड चेंडू कव्हर करतायत फेक करतायत ओ गुड थ्रो परफेक्ट थ्रो स्टंपच्या दिशेने एकाच जावेवर समाधान मानावं लागतं फलंदाजाला प्रदीप दुसरं षटक थोडस मात्र धावसंख्येला अंकुश लावणारं संगणकाचं षटक पाहायला मिळतंय एकही मोठा फटका त्याने मात्र या षटकात खेळण्यासाठी मात्र अजिबात संधी दिलेली नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकले 3 सिंगल आणि 2 डबल म्हणजे एकूण 7 धावा या षटकात नागराजने खर्च केल्यात जास्तीत जास्त त्याने चेंडूमध्ये फुल टॉस टाकलेत लोअर फुल टॉस चेंडू आहेत पण चेंडू जे लोअर फुल टॉस जे वेगाने येत असतात त्या चेंडूवर मोठी फटकेबाजी करणं थोडंसं कठीण जातं आणि तेच तुम्ही पाहतात नागराज करत असताना राऊंड विकेट पुन्हा फुल टॉस समोर खेळलेत क्षेत्रक्षक तिथे आहे चेंडू कव्हर करतायत फेक करतायत तोपर्यंत एकच धाव गुड थिंकिंग फ्रॉम सोमनाथ कारण स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं होतं आणि
नागराज जो खूप चांगला संघनायक आहे, मात्र खूप चांगली रणनीती ठेवून मात्र गोलंदाजी केली. या षटकात त्याने फक्त धावा खर्च केल्या त्या 8, पण सगळे चेंडूचा निर्देश आपण पाहिले तरी सगळे चेंडू फुलटॉस होते. याचं कारण फुलटॉस चेंडू जर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला तर समोरच्या एंडने हवा भरपूर येते अशा मुवमेंटला झेल उडू शकतो. हा प्रयत्न संघनायकाचा होता, पण दोन्ही फलंदाजांनी मात्र शांत डोक्याने खालून खेळून म्हणजे मात्र मोठे फटके न मारता हवेत न खेळता ग्राउंड स्ट्रोक मात्र त्यांनी जास्त जास्त फटकेबाजी केली आणि या षटकात 8 धावा वसूल केल्या. तर धावसंख्या 8 सरकते पुढे धावफलकावर या षटकातली मिळून, ती म्हणजेच 25 धावा धावफलकावर. 12:30 सरासरी पाहायला मिळते प्रतिषटकामागे, 2 षटकाखेर. तुम्ही पाहतात भाल विरुद्ध आगासन ही फाईट. पहिल्या फेरीतला हा शेवट सामना असेल, दुसऱ्या फेरीला लगेचच आम्ही सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये तुम्ही पाहू शकाल वडवली आणि वसार या दोन संघांमध्ये, दोन बलाढ्य संघांमध्ये हा लगेचच सामना इथे मात्र खेळला जाणार आहे, जे मात्र आपण नोंद घ्यायची आहे. मी पाहतात स्वर्गीय हिराबाई जयराम पाटील स्मृती चषक 2018 आणि स्पर्धेचा 3 दिवसांचा कालावधी आहे. 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही पाहता ते पाहू शकाल 24 संघांचं परफॉर्मन्स, 24 संघांचा समावेश आणि त्यापैकी पहिले 8 संघ आज मात्र परफॉर्मन्स देत आहेत. त्यामध्ये खारडी, वडवली, वसार, उंबारली, दातिवली, माणेरे, आगासन आणि भाल हे 8 संघ आहेत. त्यापैकी 3 संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे, त्यामध्ये खारडी आहे, उंबारली आहे आणि माणेरे हे 3 संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर आहेत. 25 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. ऑन द स्ट्राईक सोमनाथ राणे आणि गोलंदाजी मार्गवर चेंज करतायत गोलंदाज रितेश माळी. लोअर फुलटॉस चेंडू आहे, ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवले चेंडूला आणि पंच आमच्या टेबल त्या 10 चेंडू हा ऑप्शनच्या खूपच बाहेरून निघून जातोय. पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीजच्या सुद्धा बाहेरून निघून जातोय. इट इज वाईड. तटस्थ पंच आहेत. डोंबिवली पश्चिमचं रेल्वे ग्राउंडचं मैदान जर तुम्हाला माहिती असेल या मैदानात सातत्याने मात्र पंचांच्या भूमिकेत तुम्हाला प्रसाद सहस्त्रबुद्धे पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आज तुम्ही पाहतात निरंजन सावंत आहेत, पण आता मात्र निरंजन सावंत थोडेसे रेस्ट घेत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत ते अमित गायकर आणि त्यानंतर आपण रणजित पाटील यांनासुद्धा तुम्ही पाहू शकाल. रितेश माळी उजव्या हाताने ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे, ऑन द टोस, भरपूर पाठलाग करावा लागला. चेंडूची उंची पाहिली, चेंडूची लाईन पाहिली, पण नंतर आमच्याकडे वळतात. इट इज वाईड. वडवली संघाचे संघनायक आणि वसार संघाचे संघनायक आपण सज्ज राहायचं आहे, कारण या 5 षटकांतर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा चेंडू फुलटॉस ऑन साईड एक्झिक्यूट केलाय, शॉर्ट मिड विकेट आणि चेंडू थोडासा मागे जातोय. क्षेत्रशेक दूरवर नाही, 2 धाव पूर्ण होणार का बघायचं. फंबल होत आहेत आणि तोपर्यंत 2 धावा. दोन चेंडू आतापर्यंत आपण पाहिले की वाईटच्या सुरुवात फेकले गेले, त्यानंतर या चेंडूवर येते ती 2 धावा, म्हणजे आतापर्यंत 1 चेंडू फेकला गेला आणि 4 धावा अंकित होत्या या षटकात. आणि धावसंख्या सरकते पुढे मला सांगते नितेश. इट इज 29 ऑन द बोर्ड इन द 3rd ओव्हर. रितेश माळी चेंजू अपेस आहे, कवर्स मधला खूप चांगला एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्रशेक येतात डीप मधला, लॉंग ऑफ मध्ये चेंडू उचलतील, फेक करतील, चेंडू फेक, थोडीशी चुकीची होते, लाऊड अपील अँड येस इट इज आउट. फलंदाज बाद, फलंदाज बाद, चेंडूवर आले, कमिटमेंट दाखवली, चेंडू कव्हर केला आणि मात्र सगळ्यात महत्वाची विकेट मात्र मिळत असताना सोमनाथ राणे बॅक टू द पवेलियन. सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून जपली जाते, ते म्हणजेच राकेश मते प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुद्धा मात्र या स्पर्धेसुद्धा मोफत पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. थँक्यू राकेश मते प्रतिष्ठान. तर नवीन फलंदाज सोमनाथची जागा घेण्यासाठी मध्ये चातमध्ये जातोय डावखुऱ्याचा.
निखिल म्हात्रे. रितेश पुन्हा सज्ज. फुल टॉस आहे, ड्राइव करण्याचा प्रयत्न होता. एक नामी संधी फलंदाजाकडे होती गॅपमध्ये खेळण्याची, पण यशस्वी होत नाहीये. डॉट बॉल जातोय, निर्धार जाते चेंडू. धावसंख्या काय मला सांगतात, नितेश एकूण झाली धाव फलकरती एकूण 30 धावा. रितेश फुल टॉस आहे आणि चेंडूला भिरकावून दिले. बघायचं क्षेत्ररक्षक मिड विकेटला वाट बघतोय, जज करतोय. गुड कॅच, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय तो बाल संघाला. अजून एक धक्का फलंदाज, इथे मात्र बाद होत आहेत ते निखिल. लोअर फुलटा चेंडू एक्झिक्यूट केलं मिड विकेटला, सुरेख जेल टिपला गेला आणि फलंदाज बाद. रितेशला मिळतं हे पहिलं यश. मगाशी आपण धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज आपण पाहिला बाद होताना, ते सांघिक यश होतं. 30 या धावसंख्येवर अजून एक धक्का लागलाय तो भाल्या संघाला. या संघाची सुरुवात मात्र खूप सुरेख झाली होती, पण सोमनाथ बाद झाला आणि निश्चितच तुम्ही पाहतात मैदानावर थोडीशी रीग लागली आहे इथे मात्र फलंदाजांची, जे मात्र लाखोपाट बाद होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. स्ट्राइक एंडला फलंदाज प्रदीप माते, तिसऱ्या क्रमांकाचे. शॉर्ट पिच आहे, दिशा दिली, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलं सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. खूप 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 वेळानंतर हा तुम्हाला चौकार पाहायला मिळतोय. चौकार येतो तो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रदीप म्हात्रेच्या बॅट मधून आणि चौकार आणि धावसंख्या फुलते आहे आणि विसावते ती 34 या धावसंख्येवर. 34 ऑन द बोर्ड. रितेश समोर करत आहेत बोल्स बॅक ड्राईव्ह, चेंडूला एक्झिक्यूट केला क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या चेंडू चालत आहेत लॉंग ऑफ वर ना, चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. निल्सन येत आहेत चेंडूवर आणि तोपर्यंत 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकर अंकित धावफलकर त्या 35 धावा 11.66 सरासरीने या 35 धावा तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर. आणि बघायचं अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. भाल संघांनी मात्र सुरुवात खूप सुंदर केली, पहिल्या षटकात त्यांनी तब्बल 17 धावा कुठल्या. नंतर षटक आपण पाहिलं ते म्हणजेच गोलंदाज नागराजचं संगणकाची भूमिका काय असते, जबाबदारी काय असते, ती भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि अवघ्या 8 धावा खर्च केल्या. तर या षटकात तुम्ही पाहतात गोलंदाज होते 10 धावा खर्च केल्या. तर या षटकात आपण पाहतोय या षटकात आल्या त्या 10 धावा म्हणजे रितेश माळीच्या आणि एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते धावफलकावर ती 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचं आहे सोमनाथ तनाडेचा हा भाल संघ कशा प्रकारे परफॉर्म करतोय, कारण 3 गडी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाजलेत ते निहाल, जे पहिल्या चेंडू मात्र पाचीच्या रूपात पकडले गेले, त्यानंतर आपण पाहिलं फलंदाज बाद झाले ते मैदानावर 14 क्रमांकाचे सोमनाथ राणे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. खूप वेळानंतर हा विकेट आगासन संघाला मिळाला आणि त्यानंतर मात्र त्याच्या पाठोपाठ बाद झाले तो निखिल आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे ते प्रमोद आणि त्याचबरोबर प्रदीप. तर केशू मुंडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. ज्या गोलंदाजांनी पहिलं षटक हाताळलं 17 धावा खर्च केल्यात, तर शिवते मात्र नागराजने विश्वास दर्शवलाय तो केशूवर. ते मात्र पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स यांकडनं हाताळलं आणि आता मात्र तो षटक हातळतो उंबरली यांकडनं
आणि त्याला सामोरं जाईल तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रदीप आणि नॉर्थ इंडियन फलंदाज येते प्रमोद. चला जरा फास्ट खेळायचं आहे. आतापर्यंत तिन्ही सामने आपण एका तासामध्ये आपण कंप्लीट करताना पाहिले आहेत. माझी दिशा दिली, चेंडू हवेमध्ये आहे, आउटसाइड एज आणि खूप सुंदर झेल तिथे मात्र टिपलाय कल्पेशने. फलंदाज बाद. करुणेचा सागर सुख दुःखाचा आधार करी दैत्यांचा संवार भक्तांचा आधार हे विघ्नेश्वरा गौरी कुमारा हे विघ्नेश्वरा गौरी कुमारा देवीची आमाव माया देवा देवीची आमाव माया. थँक यू कौस्तुभच्या हातामध्ये खूप सुरेख झेल टिपला गेला कल्पेश कौस्तुभ आपण त्याच नावाने आपण परिचित आहे तो खेळाडू. केजू मुंडे मिळालं हे पहिलं यश, दुसरं यश आहे कारण पहिल्या चेंडूवर त्यांनी फलंदाज पाचीच्या स्वरूपात बाद केलं होतं ते फलंदाज निहालला आणि दुसरा गडी तो बाद करतोय. आणि दोन्ही षटकाचं वैशिष्ट्य हेच राहिलंय की पहिल्याच चेंडूवर त्यांनी मात्र यश मिळवलंय. पहिल्या षटकातला पहिला चेंडू आणि चौथ्या षटकातला पहिला चेंडू सुद्धा त्यांनी मात्र आपल्या संघाला यश मिळवून दिलंय. नवीन फलंदाज बंदाच्या हातात येतोय सहाव्या क्रमांकावर तो निवृत्ती म्हात्रे. केजू मुंडे पुन्हा एकदा गावदेवी उंबरली एंडकडनं फुल टॉस आहे, लिडिंग एज घेतली आहे चेंडूने, चेंडू थोडासा स्विंग होऊन जातोय तो पॉइंट रिजन मध्ये आणि तोपर्यंत फलंदाज या चेंडूर एक धाव कंप्लीट करतायत. स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या धाव फरका 36, धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावण्यासाठी मात्र संगणकाने पुन्हा एकदा केजूच्या हातात जणू काही चेंडू दिलाय आणि केजूने आतापर्यंत या षटकात फक्त एक धाव खर्च केली आणि एक फलंदाज सुद्धा बाद केलाय जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता प्रदीप. प्रमोद मैदानाच्या हातमध्ये स्ट्राईक एंडला येतात पहिल्यांदाच आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत ते निवृत्ती. एकूण चार गडी बाद, धावसंख्या धाव फरका 36 इन द फोर्थ ओव्हर. केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट अमोर द विकेट, समोर जाईल तो स्टॅकिंग डाकुऱ्याचा फलंदाज प्रमोद साठी. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त, तुम्ही जेव्हा शफल झाले तेव्हाच तिथे मात्र यष्ट्या ओपन करून दिल्या होत्या आणि निश्चितच मात्र वेध घेण्यासाठी वेळ लागला नाही आणि परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि वेध घेतला यष्टीचा फलंदाज बाद. तिसरं यश संपादन करतोय आणि नागराजने दाखवून दिलंय की का माझ्या सगळ्यात अनुभवी आणि यशस्वी गोलंदाजाकडे मी हे षटक दिलंय. या षटकात त्याने दोन सफलता अर्जित केली आहे. पहिल्या षटकात जरी त्याने 17 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला पॉवर प्लेच्या, पण या षटकात मात्र तुम्ही बघा गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. हीच खासियत आहे केजू मुंडेची, एक मजबूत खेळाडू आहे, दमदार खेळाडू आहे आणि आपल्या शरीराचा पुरेपूर फायदा उचलतोय, शोल्डरचा पुरेपूर उपयोग करतोय आणि ते मात्र फलंदाजाच्या यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. डेफिनेटली म्हणूनच तुम्हाला पाहायला मिळतं की मोठ्या मोठ्या संघांमध्ये, कारण मला आठवतंय की गेल्या सीझनमध्ये शहरी विभागात सुद्धा मात्र संधी मिळाली होती केजू मुंडेला आणि खूप चांगली शाबासकी जावेद असो, खास करून बंड्या बॉयचा संघ ज्याने मात्र खूप चांगली शाबासकी केजू मुंडेला मिळाली होती, तोच केजू मुंडे गोलंदाजी मार्कवर. ओवर द विकेट. हा चेंडू आउटसाइड एज मागे जातो, चेंडू फ्लाय होतोय डी पॉइंट रिजन मध्ये.
एका धावेची धाव संख्या सरकते पुढे धाव फलकावर मला सांगते नितेश धावा झाले धाव फलकावर द्या 37 धावा 2 षटकापर्यंत खूप वेगवान क्रिकेट पाहिजे खूप वेगाने धावा सुद्धा आल्या होत्या 25 धावा कुठल्या गेल्या होत्या पण नंतर मात्र धाव संख्येला पूर्णपणे अंकुश लावण्याचा प्रयत्न गोलंदाज यशस्वी झालेत या षटकात केजूने अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 सफलता अर्जित केल्या आहेत बघा विश्लेषण कशा प्रकारे आहे पहिल्या चेंडू विकेट दुसऱ्या चेंडूवर 1 धाव तिसऱ्या चेंडू विकेट चौथ्या चेंडूवर 1 धाव फॉर द विकेट चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्रक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर नाही येत आहे चेंडू उचलण्यासाठी पण तोपर्यंत पॉईंटच्या खेळाडूला यावं लागलं वेगाने तोपर्यंत एकच या चेंडूवर धावा किती कन्फर्म करतायत धावा मित्र या चेंडूवर त्या 2 39 धावा धावफरक अंकित झाले धावसंख्या थोडीशी मंदावलेली याचं कारण केजू मुंडेचा एक अप्रतिम षटक अचूक टप्प्याचं षटक आणि धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलं या षटकात केजू मुंडेने उजव्या त्याने ओवर द विकेट केजू दिशा दिली चेंडू हवेमध्ये आहे बघायचा क्षेत्रक्षक दूरवर आहे झेल घेण्याचा प्रयत्न करणार बघायचा झेल होणार का तिथे पण प्रयत्न खूप सुंदर होता किती वेगाने चेंडू आले होते पण या 2 धाव मात्र काही रोखू शकत नाही या 2 धाव मिळतात त्या फलंदाजांना 2 धाव मिळतात त्या या भार संघाला आणि या 2 धावी धावसंख्या मला सांगते नितेश पुढे सरकते ती 41 धावा म्हणजेच 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय सरासरी तुम्ही पाहता 10.25 सरासरीने या 41 धावा येत आहेत आणि बघायचं आता मात्र निर्णायक षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 6 चेंडूमध्ये भार संघ किती धावसंख्येची मजल मारतोय कारण सकाळचे 2 सामने धावसंख्येचा पाठलाग ज्या संघाने मात्र केला तो मात्र संघ विजयी ठरला त्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 59 धावसंख्येचा पाठलाग झाला त्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या सामन्यात 48 धावसंख्येचा पाठलाग झाला पण तिसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं मात्र उलटं चित्र पाहायला मिळालं धावसंख्या सेट केली गेली ती 52 धावा आणि 53 धावसंख्येचं आव्हान मानेरे संघ झेपवू शकला नाही आणि गोलंदाजी करत असताना मात्र दादोली संघ विजयी झाला आणि बघायचं चौथ्या सामन्यामध्ये काय रिझल्ट पाहायला मिळतोय काय इथे मात्र निर्णय पाहायला मिळतोय निर्णय षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्गवर महेश मुंडे येत आहेत नवीन नवीन खेळाडूंचा तुम्हाला भरणा पाहायला मिळतोय काही नवीन चेहरे पण महेश यांचा जुनाच खेळाडू पण गोलंदाजी मार्गवर तुम्हाला हे स्लॉगरचं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतोय महेश फिल्डिंगमध्ये काही चेंजेस आणते स्वतः केजू इथे मिड ऑफ रिझनमध्ये लास्ट ओव्हर टू गो 6 बॉल टू गो मिड ऑफ वरला सरकत आहेत कव्हर्स मध्ये आणि गोलंदाजी मार्गवर महेश सज्ज हो चेंडू पाहत आहेत अपील केले लाऊड अपील येस इट इज आउट फलंदाज बाद लेग बिफोर विकेट तर लेग बिफोर विकेट स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद होतोय आणि महेशला मी तिथे पहिलं यश संघाची जर विचार केला आपण तर 6 फलंदाज बाद झालेत आणि त्यापैकी केजूने आपल्या नावावर केले ते 3 फलंदाज 3 विकेट तो मिळवतोय 2 षटकामध्ये तुम्ही आला फलंदाज बंदाच्या आतमध्ये येतो स्ट्रायकिंग एंडला कृष्णा मडवी येत आहेत फलंदाजी करण्यासाठी इथे ते 8 क्रमांकावर चेंडू थोडीशी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नॅशनल लेग ब्रेक नॅशनल लेग मात्र आउटस्विंग पाहायला मिळते गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम
लेफ्ट हँडेड बॉट बॉलर गोलंदाज आहे ते महेश मगाशीच मात्र भरपूर आम्ही कौतुक केलं डावखुरीदाराच्या खेळाडूंचं त्यामध्ये गोलंदाजी भरपूर वळणी लागते आजच्या दिवसामध्ये खूप आपले डावखुरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले खास करून वसार संघाकडे तीन डावखुरी गोलंदाज वापरले गेले महेश पुन्हा ते सज्ज दिशा दिली फक्त मागे जाते चेंडू खूप वेगाने फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय सी महाराष्ट्र अजून एक जबरदस्त फटका संघर्षमय चौकार सगळ्यात महत्त्वाचा चौकार इथे मात्र पाहायला मिळतोय कारण शफल होऊन ज्याप्रमाणे लेग ब्रेक आहे कारण चेंडू टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये येतो याचा फायदा उचलला थोडे शफल होऊन ऑन साईडला फक्त दिशा दिली आणि शॉर्ट फाईन लेगवर नशेदाच्या डोक्यानं चेंडूला एक्झिक्यूट केलं आणि चौकार वसूल केला तो आठव्या क्रमांकाच्या फलंदाज कृष्ण मडवीने फॉर्टी फाय ऑन द बोर्ड 45 धावा ऑफर कर इन द लास्ट ओव्हर चार षटकाकर आपण 41 धावा पाहिली होती त्यानंतर आल्ला हा पहिलाच चौकार आहे कारण दोन चेंडू आपण पाहिले डॉट गेलेत एक मात्र विकेट चेंडूवर विकेट सुद्धा आहे महेश ओ लेट कट गलीमध्ये खेळतात पॉईंट मधला क्षेत्रक्षक येतात चेंडू उचलत आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरा घेणार बघायचं चेंडूची फेक चुकीची होते आणि दोन धावा वेगाने पूर्ण करतायत चेंडू फेकण्याची दिशा थोडीशी मात्र चुकली आणि त्याच दरम्यान तुम्हाला पाहायला मिळतात की फलंदाज कृष्णा मडवी या मुवमेंटला मात्र दोन धावा पूर्ण करतात गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न करतात की चेंडू प्रत्येक चेंडूवर मोठा फटका नाही तर गॅपमध्ये खेळून सुद्धा मात्र धावा येऊ शकतात हे मात्र नवीन रणनीती आत्मसात केली होती कृष्णा मडवीने पुन्हा ते दिशा दिली मागे जाते चेंडू खूप वेगाने क्षेत्रक्षक दूरवर आहेत पण चेंडू थांबणार नाही बरोबर स्क्रीनच्या समोर चेंडू सी मारायच्या बाहेर आणि हा चौकार धावसंख्या या चौकाराने निश्चित पुढे सरकते ती 50 चक्रामध्ये 50 अप फॉर बालसंघ 51 धाव धाव फलकावर ऑनसाईड क्षेत्रक्षक आहे चेंडूच्या खाली येत आहेत आणि फलंदाज मात्र बाद कृष्णा मडवीने शेवटच्या टप्प्यात येऊन खूप चांगली फलंदाजी केली दोन चौकार त्याने वसूल केले आपल्या बॅटमनना आणि इथे मात्र शेवट चेंडू सुद्धा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र बाद होतोय पण आपल्या संघासाठी मात्र खूप मोलाची भूमिका बजावली आणि धावसंख्या 50 पलीकडे नेण्यासाठी आपल्या संघाला भाग पडलं अशी फलंदाजी तुम्हाला कृष्णाच्या बॅटमनं पाहायला मिळाली धावसंख्या जरी धावफल करती 51 धावा 7 गड्यांच्या मोबल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर 10.20 सरासरीने या 51 धावा अंकित झाल्या धावफलकावर आणि बघायचं आहे 10.40 सरासरीने 52 धावा कुटायच्या आहेत त्या आगासन संघाला धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो वसर संघाचे कॅप्टन आमच्यासोबत आहेत वडोली बी संघाचे कॅप्टन जर आपण आला असाल तर आपण ताबडतोब आपला रिपोर्ट आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करायचा आहे जेणेकरून आम्ही नाणेफेकीचा कौल करून घेऊ तर पुढच्या सत्राला सुरुवात करत आहोत तर दुसरं सत्र मात्र लगेचच सुरू होईल कारण 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो आगासन संघाला आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे येतो कारण मगाशी आपण जर विचार केला तर मगाशीसुद्धा अशीच धावसंख्या होती 50 पलीकडे धावसंख्या नोंदवली होती ती दातुरी संघाने आणि दातुरी संघाने मात्र डिफेंड केल्या होत्या त्या म्हणजे 53 धावा पण बघायचं इथे मात्र 52 धावा डिफेंड करणार का बालसंघ आणि हे सांगण्यासाठी तुमच्यासमोर निश्चितच मी घेऊन येतोय तो म्हणजेच योगेश मडवी यांना धन्यवाद
हेलो 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 तो थैंक यू सो मच प्रसाद परब सर. निश्चितच पहिला फेरीतील चौथा मास सूर्य मैदानावरती आपण पाहतोय आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेल. आज आपण स्पर्धा पाहता. आई गावदेवी क्रिकेट संघ दावडी आयोजित स्वर्गीय हिराबाई जयराम पाडे स्मृतिचक 2018 पर्व आज 8 संघ तुम्हाला पाहायला भेटले. मात्र आत्ता मॅच सुरू आहे पहिला फेरीतील शेवटचा. याच्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. सेन्स गेम वडवली विपक्ष गावदेवी वसार या दोन संघामध्ये या दोन्ही संघ एक 90 फीट चढी यावेळी आपण पाहतो. ग्रीन पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच मैदानावरती सुरू होईल. 52 धाबेचा टार्गेट म्हणून बाळगून इस्लामी जोडी मैदानावरती जाते. पहिला बॉल सुरुवात केली दमदार या ठिकाणी. मात्र चेंडू लंग ऑन सीमेच्या पलीकडे षटकाराने स्वतःच खात खुलं केलं. 6 धाबेने मात्र या ठिकाणी निल्सन मडवी आपलं स्वतःच खात खुलं करत आहे. वेलकम टू द ग्राउंड. पहिला चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज. आपण पाहतो विनोद मडवीचं. निश्चित आपण पाहतोय पहिला चेंडूवरती दमदार सुरुवात केली. 52 धाबेचं टार्गेट म्हणून बाळगून ही जोडी मैदानावरती उतरली आणि निल्सन मडवीच्या बॅट मधनं हा पहिला षटकार. चला यायचं आहे आपण मडवी संघ नाणेफेकीसाठी. वसा संघाच्या संघटनेकडे उपस्थित ज्ञानेश्वर वायले तर विनायक पाटील आपण यायचं लगेच नाणेफेकीसाठी. दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा आमने सामने तुम्हाला पाहायला भेटतील मैदानावरती. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला भिडकावून दिला. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे. क्षेत्रक्षक येतील मात्र आउटफील्ड थोडी शिस्तलो आहे त्यामुळे चेंडू त्या ठिकाणी स्टॉप झाला आणि धाबा येथील दोन. दोन्ही धाव संख्या 8. मी सन्माननीय दिपेश पाटील साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे नाणेफेकी करावी. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा दहशत निर्माण केली. स्वतःचा परिचय पटवून देत असताना फलंदाज निश्चल मडवीच्या बॅट मधनं अजून एक मोठा स्ट्रोक येतोय. चेंडू मिड विकेट सी मारण्याच्या पलीकडे शानदार चौकार. या ठिकाणी नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकली या गावदेवी चेंज द गेम वडवली संघानं. मॅच या ठिकाणी खूप चांगला पाहायला भेटेल. दोन्ही ताकदवर संघ तुम्हाला निश्चित पाहायला भेटतील सेकंड राऊंड मध्ये. मात्र इथे मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात केली या तीन चेंडू मध्ये. तब्बल 12 धाबा एक पडल्यात. हा चेंडू दोन क्षेत्रक्षकाच्या मधून चेंडू निघून जातोय. तोपर्यंत चेंडूला उचलून फेक केली जाईल तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. व्हेरी गुड रनिंग गुड द विकेट. दोन फलंदाजामध्ये खूप चांगला तालमेल पाहायला भेटला आणि आतापर्यंत धावा झाले धावपटी. टोटल स्कोर आम्हाला पाहायला भेटेल बिनबाद 14 धाबा. बिनबाद 14 धाबा आपण पाहतोय. सामना मैदानावरती सुरू या. एका बाजूला निश्चित सामना आपण पाहणार गावदेवी बाल विपक्ष गावदेवी आगासन असा बिग पॅट सामना. हा चेंडू केवळ चेंडूला दिशा दिली. वॉट अ क्रिकेट. अजून एक आपलातून फटका. थर्ड मॅन सीमरच्या पलीकडे अजून एक चौकार. तो चौकार येतोय आणि या चौकाराने धावपकाबती 10 येतील. टोटल स्कोर आम्हाला पाहायला भेटेल बिनबार 18 धाबा. 52 धाबेचं टार्गेट होतं पहिला ओव्हर मध्ये. निश्चितपणे खूप चांगली कामगिरी पाहायला भेटली आणि पहिलाच ओव्हर मध्ये सामन्याचा निकाल आपल्या हाती घेतला आहे. अजून एक मोठा फटका. स्कोर ऑफ द विकेट. स्कोर लेगच्या डोक्यावर ना. अजून एक मोठा स्ट्रोक फलंदाज निल्सन मडवीच्या बॅट मधून.
थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहतो सातत्याने ऐकवली जाते छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत. या ठिकाणी षटकार आला 6 धावा आपण पाहतो एकूण टोटल स्कोर झाला पहिल्या ओव्हर मध्ये. सामन्याचा निकाल आपल्या हाती घेतला आणि पहिला पॉप अप मध्ये टार्गेट केलं गोलंदाज या ठिकाणी होता विनोद मडवीला. तब्बल 24 धावा एक पडल्या पहिला पॉप अप मध्ये. जिंकण्यासाठी 28 धावीची गरज येणार आहे 24 चेंडू मध्ये. चेंडू द्यायचा निश्चित आपण पाहतोय एक षटक कंप्लीट झालं पहिला पाप प्ले मध्ये खूप चांगली फटकेबाजी पाहायला भेटली. फलंदाज निसल मडवी एक असं नाव आहे कारण नेहमीच केशव मुंडे नंतर हा फलंदाज आपल्या संघासाठी सातत्यानं खूप भरीव कामगिरी देत असतो. आता या मॅच मध्ये देखील बघा खूप चांगला खेळ पाहायला भेटला. 2 चौका 2 षटकार टोटल त्यानं 24 धावा 6 चेंडू मध्ये एक पडला. समीकरण आता मात्र 24 चेंडू 28 धावीची गरज. नवीन गोलंदाज कृष्णा मडवीचा वापर केलाय पहिला पॉवर प्ले मध्ये. विनोद मडवी खूप महागडा ठरला असं निश्चित आपण पाहिलं पहिला मॅच मध्ये ज्या प्रकारे निश्चित चेस द गेम मडवी संघाना 19 धावा चेस केल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहतोय गावदेवी वसाहत संघाना देखील चेसिंग केली होती त्यांच्यामध्ये मॅच पाहायला भेटेल. आता इथे अजून एक मोठा फटका अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गोज ऑन 6 रन. यावेळीस मात्र षटकार येतोय नागराज मुंडेच्या बॅट मधनं. निश्चित ज्या प्रकारे निसल मडवीने स्वतःचा अकाउंट 6 धावेने खोलला त्याच प्रकारे नागराज मुंडेने देखील स्वतःचा अकाउंट या ठिकाणी 6 धावेने खोलला. टोटल 30 धावा धबकती लागल्यात. समीकरण फक्त आणि फक्त गरज असेल ती 22 धावेची. 23 चेंडू 22 धावा सामना कसा झुकवला आपल्या बाजूला या संघटनाकरांना. एक ताकदवर संघ डोंबिवली परिसरातील एक नामवंत संघ. हा चेंडू यावीस लाईन अतिशय सुंदर होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा उंची घेत होता फलंदाज ऑफसाइड मध्ये खेळायचा प्रयत्न करतात. मात्र निर्धाव चेंडूची सांगता बऱ्याच उशिरानंतर हा निर्धाव चेंडू पाहायला भेटला. इथे जिंकण्यासाठी 22 चेंडू 22 धावीची गरज आहे. टोटल झाली आहे 30 धावा. हा चेंडू नागराजसाठी पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल तोपर्यंत धाबा येतील. टोटल स्कोर पाहायला मिळेल 31 रन्स 31 धावा धाबकाबती. यात जिंकण्यासाठी अद्याप गरज असेल 21 धावेची येणाऱ्या 21 चेंडू मध्ये. क्रिकेटचा दिकना सोहळा तुम्ही पाहता याची देही याचा डोला. 3 दिवस क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय तब्बल 24 संघ तुम्हाला पाहायला भेटतील. रिव्हर्स अटेंड केला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र पेकी थोडीशी चुकीची पाहायला भेटली. मात्र या वीस घडले काय बॅकअप मध्ये कोणी नव्हतं डायरेक्ट दिलं होतं. या ठिकाणी गोलंदाज कृष्णा मडवी आपण पाहतोय निश्चित पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला भेटला. जर ऑन द स्टंप पेकी केली असती तर कदाचित हा फलंदाज बाद होऊ शकला असता. मध्ये इथे 2 धावा येतील पुन्हा एकदा निल्सन मडवीच्या खात्यामध्ये. टोटल झाली 33 रन्स 33 धावा धाबकाबती. यात समीकरण अद्याप आपण पाहतो 19 धावेची गरज आहे. हा चेंडू खोलवर होता पडल्यानंतर पूर्णपणे बीट करून गेला फलंदाजाला. या चेंडूची खूप गरज आहे इथं कमबॅक करायला हवा कारण इथं फक्त गरज असेल 19 धावेची येणाऱ्या चेंडू मध्ये. 19 चेंडू 19 धावेची गरज आहे. एक अतिशय मोठा सामना आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल. मात्र या मॅच मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारे 24 धावा बनवल्या त्याच्यानंतर संघाने मजबूत स्थिती निर्माण केली. हा चेंडू वायडिश लंगानला त्या ठिकाणी मात्र सिंगल ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय थ्रो झालाय. मात्र बॅकअप येईल तोपर्यंत अजून एक धाव. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
धावपळ कबड्डी दाबा तडी पायरन्स जिंकण्यासाठी आता गरज असेल. इथं आपण पाहतोय तब्बल 17 धावीची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. सतरा धाबीची गरज येणारे चेंडू असतील 18. हॅलो हॅलो सतरा धाबीची गरज येणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतो 18 चेंडू आणि 17 धाबीची गरज. मॅच खूप रंगेल मात्र या ठिकाणी येणारा षटक त्याप्रकारे पिकावं लागेल. गोलंदाज आपण पाहतोय प्रमोद पहिला चेंडू लाभ केलाय क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू निघून गेलाय मिड विकेट सीमारच्या पलीकडे. अजून एक शानदार चौकार चौकारने धावकबती धाबा येतील. टोटल आम्हाला भिंडबाद 39 धाबा. इथं गरज असेल फक्त आणि फक्त 13 धाबेची येणाऱ्या 17 चेंडू मध्ये फक्त 13 धाबा. सामना आपण पाहिला मजबूत स्थितीमध्ये आणलाय या फलंदाजांना. सुरुवात खूप दमदार झाली निघाला या ठिकाणी निसर मडबी ना त्याच्यात नागराज मुंडे त्या किल्ला एक चौकार एक षटक दाखवत आहे. हा चेंडू या ठिकाणी मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. अजून या ठिकाणी मात्र जेलला ड्रॉप झालाय संधी चालून आली होती मात्र फलंदाज होते नागराज मुंडे ज्याचा जेल सोडलाय निवृत्तीनं. दोन धाबा येतील दोन धाबे धापकती धाबा 41 रन्स 41 धाबा धापकती लागल्या. गरज असेल इथनं जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धाबेची येणार चेंडू या तब्बल आपण पाहतो 16 चेंडूचा खेळ बाकी आणि 16 चेंडू मध्ये तब्बल 11 धाबीची गरज. सामना आपण पाहतोय मैदानावरती अद्याप फक्त 11 धाबीची गरज. सामना पूर्णपणे आपण पाहिलं तर मजबूत केलाय या आगासन क्रिकेट संघानं. तर या ठिकाणी आपण पाहतोय निर्धाव चेंडू या संपायला आम्हाला सांगायचं हा चेंडू सीमा पार षटकार षटकाराने मात्र आपण पाहतोय धापकापती धाबा येथील खूप वेगळा 47 जिंकण्यासाठी केवळ न केवळ 5 धाबेची आवश्यकता. हॅलो हॅलो फक्त 5 धाबीची गरज आहे मैदानावरती. सामना एकतर्फा केलाय खूप ताकदवर फलंदाजी पाहायला भेटली. हा चेंडू देखील कव्हर पॉइंटला बीट करून गेलाय कव्हर कडे. तोपर्यंत दोन धाबा येतील दोन धाबेने सामन्यामध्ये फक्त 3 धाबीची गरज असेल. सामना पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवला. प्रत्येक ओव्हरमध्ये खूप चांगली फलंदाजी पाहायला भेटली. आतापर्यंत आपण पाहतो विनोद मडबीनं 24 धाबा खर्च केला त्याच्यानंतर कृष्णा मडबी ज्यानं मात्र 11 धाबा खर्च केल्या मात्र या ओव्हरमध्ये आतापर्यंत 14 धाबा आल्यात. हा चेंडू सिंगल डबलचा प्रयत्न नाहीये फक्त सिंगल. टोटल पाहायला भेटेल या ठिकाणी 50 कम्प्लीट झाली आहे फक्त 2 धाबीची गरज आहे. सामना मात्र एकतर्फा झाला. यु आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना आगासन क्रिकेट संघाने आपल्या बाजूला झुकवलाय. ही त्याची ताकद आहे आणि स्वतःची ताकद त्यांना सिद्ध केली मैदानावरती आणि महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलला सामना फिनिश केला. यावेळी चेंडू मिड विकेट सीमारच्या पलीकडे शानदार षटकार. थँक्यू डिझर. तर याच दरम्यान आपण पाहतो मॅच जिंकला एक खूप मोठी लढत होती मात्र
एक सामन्याला आपण पाहिलं तर एकतर्फा केला फलंदाज निल्सन मडवी आणि नागराज मुंडे. निल्सन मडवीने तब्बल 34 धावीची शानदार इनिंग्स आपल्या साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय निल्सन मडवी, ज्यानं तब्बल 34 धावीची खेळी केली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय. विनंती असेल निल्सन मडवी आपण व्यासपीठावरती यायचा. तर याच दरम्यान मी आगसनच्या आमचे सन्माननीय नामदेव शेठ बेडेकर यांना विनंती करेल की आपण व्यासपीठापती यावं. सन्माननीय नामदेव शेठ बेडेकर साहेब आपल्याला विनंती राहील की आपण व्यासपीठापती यावं. तर यायचं आहे निसर मडबी, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. अतिशय सुरेख खेळ पाहायला भेटलाय. तर सन्माननीय नामदेव बेडेकर साहेब यांच्या शुभाचे ट्रॉफी दिली जाईल. यायचं निसर मडवी, निसर मडवी यायचं आपण मॅन ऑफ द मॅच. सुरेख खेळ झाला, 34 धावीची आपल्यातून इनिंग साकारली, सुरुवात आपल्या संघाला मजबूत दिली आणि सामना पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्या बाजूला झुकवण्याचा प्रयत्न त्याने केला आणि सुरेख खेळ झाला. 34 धावीची खेळी मैदानावरती साकारली निसर मडवी. वेल प्लेड. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला मॅच तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी गाऊदेवी वसार विपक्ष. मॅच तुम्हाला पाहायला भेटेल मैदानावरती चेन्स गेम वडवली संघामध्ये.